मनपा के आयुक्त तुकाराम मुंडे, इन्होंने शहर की जनता से अपील करते हुए कहा कि कोई भी सार्वजनिक मंडल में गणेश की स्थापना नहीं करेंगे। हर किसी ने अपने अपने घरों में गणेश जी की स्थापना करे और सोशल डिस्टेंसिंग रखे, मुंह को मास्क बांधे और गणेश जी लाने के लिए सिर्फ दो लोग जाए और गणेश जी का विसर्जन मनपा के वाहन में करना जरूरी है या फिर विसर्जन टैंक जो बनाए जाएंगे उसमें ही गणेश जी का विसर्जन करना होगा। कोई संदल, झांकी या मेरवनुक नहीं निकलेगी। कोरोना के बढ़ते प्रकोप को देखते हुए यह एहतियात बरतना बेहद जरूरी है। अपने अपने घरों में बड़े ही आनंद से गणेश जी की पूजा अर्चना करें, लेकिन सार्वजनिक स्थलों पर कोई भी यह उत्सव ना मनाए। नागपुर से कोरोना को दूर भगाना है तो सबने कोरोना के नियमों का पालन करना जरूरी है, ऐसी जानकारी मनपा के आयुक्त तुकाराम मुंडे इन्होंने दी है। आपला सर्वांचा आवडता गणपती फेस्टिवल उद्यापासून चालू होत आहे। आपण सर्वजण या विघ्नहर्त्याची वर्षभर वाट बघत असतो, कारण आपलं विघ्न तो दूर करण्यासाठी समर्थ आहे। आपल्या सर्वांना माहिती, यावर्षी आपल्यावरतीच नव्हे सर्व माणूस जातीवरती खूप मोठं विघ्न आलेलं आहे आणि ते विघ्न दूर करण्यासाठी आपण सर्वांनी विघ्नहर्ता बनायचं आहे आणि विघ्नहर्ता बनण्यासाठी यावर्षीचा गणपती सण आपल्याला एक साध्या पद्धतीनं, कौटुंबिक पद्धतीनं, घरगुती पद्धतीनं साजरा करायचा आहे। शक्यतोवर, आय रिपीट, शक्यतोवर हा सण फक्त घरीच करायचा आहे। सार्वजनिक गणपती आपल्याला बसवायचे नाही आहे। घरी गणपती फेस्टिवल साजरा करत असताना, गणपती बाप्पाचं आगमन होत असताना, गणपती बाप्पांना आणण्यासाठी फक्त आणि फक्त दोनपेक्षा जास्त व्यक्ती घराच्या बाहेर पडणार नाहीत ही काळजी घ्यायची आहे। आपला 1.5 दिवसाचा गणपती बाप्पा असू शकतात, 5 दिवसाचे असू शकतात किंवा 10 दिवसाचे आपले पूर्ण आहेत त्याप्रमाणे असू शकतात। 99% व्यक्तींनी किंवा शक्य झालं तर 100% घरीच गणपती बाप्पांना बसवावं आणि विसर्जनसुद्धा घरीच करावं। जर आपल्याला घरी विसर्जन करणं शक्य नसेल अशा काही केसेसमध्ये, गेल्या वर्षी जसं आपण प्रोग्राम केला होता की विसर्जन आपल्या दारी, तर यावर्षी नागपूरचं ध्येय विसर्जन आपल्या घरी किंवा दारी एवढंच करायचे, याच्या व्यतिरिक्त कुठेही जायचं नाही। म्हणून आपल्याला जर शक्य नसेल तर महानगरपालिकेची गाडी आपल्याकडे येईल, आपल्यापासून गणपती बाप्पा घेतील आणि विसर्जन करतील, जेणेकरून पब्लिकमध्ये आपण आपले कुटुंबीय आप्तेष्ट जाण्याची गरज पडणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास आपल्याला मदत होईल।